तुमच्या महिला बालकल्याणकडे अशा योजना नाही आहे आणि पालकमंत्र्यांना तुम्ही ते अधिकार दिलेले नाही आहे. आपल्याला माझी विनंती अशी आहे की आपण त्या जीआर मध्ये गट टाकली. अध्यक्ष महोदय, जर तशा पद्धतीचे प्रस्ताव असतील तर त्यांच्या पालकमंत्री महोदयांमार्फत किंवा जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जर ती त्या ठिकाणी थोड्या साध्या गोष्टीबद्दलचा जो काही निर्णय द्यायला पाहिजे. कुठे येणार आयुक्तांकडे कोण? त्या जीआर मध्ये सुधारणा करून तुम्ही 3% जो काही खर्च आहे तो पालकमंत्र्यांना करण्याबद्दलची सूचना द्या. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. 15,150 कोटीची डीपीसी आहे. आपण देखील आमदार आहात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिला तर 15,150 कोटीचं जर 3% पाहिलं तर 454 कोटी रुपये या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त होतात. आपल्याला माझी विनंती अशी आहे की आपण त्या जीआर मध्ये गट टाकली. अध्यक्ष महोदय, की विधवा महिलांसाठी किंवा अनाथ मुलांसाठी जर कुठली योजना राबवायची असेल तर शासनाची पूर्व परवानगी घेऊन शासनाची मान्यता घेऊन ती योजना राबवा. तुम्ही जर आज या ठिकाणी अभ्यास केला तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये या हेडमध्ये त्या विधवा महिला त्याच्यासाठी खर्च होत नाही. कारण की तुमच्या महिला बालकल्याणकडे अशा योजना नाही आहे आणि पालकमंत्र्यांना तुम्ही ते अधिकार दिलेले नाही आहे. म्हणून माझी विनंती आपल्याला अशी, मी आपल्याला भेटलो, आपल्याला पत्रही दिलं आणि वारंवार ही मागणी करत आहोत की डीपीसीच्या प्रत्येक योजना मंजुरी करण्याचे अधिकार पालकमंत्र्याला द्यायला पाहिजे. मात्र फक्त 3% पैसे मंजुरी करण्यासाठी ते विधवा आणि अनाथ मुलांसाठी हे अधिकार सरकारने स्वतःकडे ठेवले आहे. त्यामुळे एकाकडे लोकप्रतिनिधी असतो तर मार्च एंडिंग मध्ये पैसे खर्च करण्याचा तकादा असतो. मग कुठे शासनाकडे प्रस्ताव पाठवा, खर्च करा, वेगवेगळ्या निवडणुकीचे आचारसंहिता येते. त्यामुळे हे खरा बॅरियर आहे, हे स्पीड ब्रेकर आहे महिलांना आणि अनाथ मुलांसाठी. प्रश्न माझा असा आहे की यासाठी हे अधिकार आपण पालकमंत्र्याला देणार का? सन्माननीय सदस्य महोदयांना मी अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने माहिती देऊ इच्छिते की जिल्हा नियोजनच्या 3% राखीव जो निधी आहे हा महिला व बाल विकासाच्या विविध योजनांसाठी राखीव ठेवलेला आहे. अंगणवाडी बांधकाम असेल किंवा दुरुस्ती असेल ह्यासाठी स्वतंत्र हेड जिल्हा नियोजन मध्ये. पण या व्यतिरिक्त 3% जो निधी आहे हा स्पेसिफिकली एका कारणासाठी नसून तर सीडीपीओंचे कार्यालय असतील, महिला व बाल विकास विभागाचे काही इमारती असतील, कार्यालय असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील, बचत गटांना लाभ असेल आणि त्याचबरोबर विधवा किंवा निराधार किंवा एकल महिलांनाही त्या माध्यमातून लाभ दिला जातो. या हे प्रस्ताव सादर करण्याचा किंवा हे मंजूर करण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी पालकमंत्री महोदय आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनाच आहे. ती फक्त मान्यतेसाठी आमच्याकडे विभागाकडे येत असतात आणि ते आल्यानंतर एका आठवड्याच्या आत आम्ही त्याला मान्यता देत असतो. त्याच्यामुळे सन्माननीय सदस्य महोदयांनी जो या ठिकाणी निराधार किंवा एकल महिलांसाठी जो मुद्दा मांडलेला आहे, माझी त्यांना विनंती राहील की त्यांचा जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यातली जर तशा पद्धतीचे प्रस्ताव असतील तर त्यांच्या पालकमंत्री महोदयांमार्फत किंवा जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जर ती त्या ठिकाणी आमच्याकडे अध्यक्ष महोदय हे अधिकार तांत्रिक मान्यता जी असते त्याचे अधिकार हे आयुक्तांकडे असतात, त्यासाठी ते येतात. प्रस्ताव हे पालकमंत्र्यांच्या सहमतीने त्यांच्या सहीचेच येत असतात, त्यांच्या व्यतिरिक्त येत नाहीत. त्याच्यामुळे माझी या ठिकाणी सदस्य महोदयांना जिल्हा नियोजनचा निधी खर्च करण्याचा अधिकार तिथल्या पालकमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांचा असतो याची माहिती ही सदस्यांना पण या ठिकाणी माहिती असली पाहिजे. अनेक त्यांना बोलू दे एकदा म्हणजे बोलायला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझी विनंती अशी आहे, मंत्री महोदयांनी जबाबदारीनं या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यावं. ते उत्तर असं अपेक्षित आहे की 3% माध्यमातून जो काय खर्च आपल्या या विभागाकडे व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण शासनाकडे येऊ शकत नाही. पालकमंत्री सुद्धा तिथले जबाबदार आहेत. पालकमंत्री आणि कलेक्टर योग्य गोष्टींना न्याय देतील तिथं. एवढे साध्या गोष्टीबद्दलचा जो काही निर्णय द्यायला पाहिजे. कुठे येणार आयुक्तांकडे कोण? छोट्या मोठ्या विधवांसाठी जर काय प्रश्नांसाठी जर आयुक्तांकडे यायचं झालं तर तिथं कोणच पाठलाग करणार नाही. एवढी साधी गोष्ट आपल्याला जर लक्षात येत नसेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही अशी घोषणा करा आजच्या आज त्या जीआर मध्ये सुधारणा करून तुम्ही 3% जो काही खर्च आहे तो पालकमंत्र्यांना करण्याबद्दलची सूचना द्या. अध्यक्ष महोदय, मी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भावना जे व्यक्त केल्या किंवा त्यांचे जे विचार या ठिकाणी व्यक्त केले त्या संदर्भामध्ये आतापर्यंत झालेला खर्च
याचा आढावा घेऊन त्या जी आर मध्ये कशी सुधारणा करण्यात येईल या संदर्भातली बैठक ही स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. आता जे त्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले त्याचाही अंतर्भाव आम्ही त्यामध्ये करू आणि त्या संदर्भातला निर्णय आम्ही विभागाच्या वतीने त्या ठिकाणी लवकरात लवकर घेण्यात येईल. जो 3% निधी आहे हा पालकमंत्र्यांच्या अधिकारात तिथं जिल्ह्यालाच उपलब्ध असतो पण त्याच्यामध्ये वापरामध्ये अधिक सुलभता आणण्याच्या दृष्टिकोनातून विभाग सकारात्मक पावलं उचलेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.